शक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा गेल्या 22 दिवसाचा प्रवास करीत आषाढ़ शुद्ध पौर्णिमेला जेव्हा निघाला तो आज मुक्तनगर मध्ये पोहोचला। अतिशय वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ज्ञानोबाराय आळंदीला पोहोचलेले आहेत। श्रीमंत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला पोहोचले आहेत। तुकोबाराय देहूला गेले आणि सोपान काका सासवडला हा पालखी सोहळा त्यांचा तीर्थ झाला आणि नाथ महाराज सुद्धा पैठणला पोहोचले आणि आदिशक्ती मुक्ताबाई सर्वात उशिरा आणि सर्वात आधी निघणारा पालखी सोहळा सुद्धा पोहोचला। मुक्ताबाईचा पालखी सोहळा पोहोचल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मानाचा पालखी सोहळा पोहोचला की आषाढी वारी पूर्ण झाली। येती वारकरी वाट पाहत होतो वरी घालून या दंडवत पुषेन निरोपाची मात।